नमस्कार मंडळी. आज 31 डिसेंबर 2020 दत्त जयंती. दत्त जयंती म्हटल्यानंतर ती हिरा डोंगरीवरचं दत्त मंदिर हे फार पुरातन काळातलं आहे असं म्हटलं जातं. आणि इथून हा जो विहंगम दृश्य दिसतं हे मी तुम्हाला नंतर आणखी दाखवतो, पण संपूर्ण वसई हे नजरेखाली येते याच्यामधून. आणि असं येत असताना ह्या हिरा डोंगरीवरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही आता तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर असलेली गोड्या पाण्याची विहीर. म्हणजे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यामध्ये जशी गोड्या पाण्याचे साठे वगैरे असत, त्या टमीची ह्या जवळजवळ आता ही मला तरी वाटतं जवळजवळ 300 फूट उंचीवरची ही डोंगरी असणार ही छोटीशी. आणि तिथे हे गोड्या पाण्याची विहीर हे झरे कुठून येतात हे फार मोठं आश्चर्य आहे. कितीतरी वर्ष हे गोरं पाणी इकडे येणाऱ्या भक्तांसाठी वापरलं जातं, पण ह्या एका विहिरीचं फार मोठं एक तीर्थ म्हणून इथे लोक प्रशन करतात. खरोखरच हे एक आश्चर्य म्हणून गणलं जाईल की ही गोड्या पाण्याची विहीर एवढ्या उंचीवरती कशी आहे. तुम्हाला काय माहिती आहे का याच्याबद्दल? कधीपासून आहे काय आहे वगैरे? हा पण आता हे देऊळ आणि हे वीर याचा उल्लेख म्हणजे जेव्हा शिवमाजी अप्पांचं होतं त्या काळामध्ये काहीतरी थोडा ऐकला होता. अच्छा, याच्यावर ते आमचे श्रीदत्त राव त्यांच्याशी मी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, त्यांनी त्यांच्याकडे आणखी खात्रीशीर माहिती मिळेल एक्झॅक्टली याचं. पण हे खरोखर एक आश्चर्य म्हणण्यासारखं आहे. आता हा उत्तरेकडचा भाग बघितल्यानंतर हळूहळू हा पट्टा हा वसई स्टेशन आणि परिसरातील पश्चिमेच्या भागाचा आहे. दुसरं याच्यामध्ये ह्या बिल्डिंग्स दिसतात. हा मधला खाजण भाग आहे. छानपैकी उंच एक ताडाचं झाड ह्या कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे. म्हणजे थोडं हे केलं म्हणजे तुम्हाला आता त्याची उंची किती आहे ती समजेल.
आणि ह्या जाळ्यांच्या पलीकडे हा जो भाबोडा आणि नंतरचा जो प्रदेश आहे हा दिसतोय. सुंदर थंड वारे या समुद्रकिनाऱ्यावरून इथे येत आहेत आणि एक चांगलं भक्तिमय वातावरण असताना लोक या वातावरणाचा आनंद लुटत आहेत. आज इथे जत्रा भरलेली नाही, म्हणजे ती दुकानं भरत आहेत, कारण COVID-19 पालन करून मास्क लावून हँड सॅनिटायझर वापरून इकडे पालन करावं म्हणून देवस्थान कमिटीतर्फे मंडळातर्फे वारंवार सांगितलं जात आहे. आणि आता सूर्यास्त 6:10 आहे, 5:15 वाजलेत, बघूया काय होतं आहे. तोपर्यंत थोडा मिरता घेतो. बऱ्याच लोकांनी आज इथे गर्दी केलेली आहे. एक भक्तिभावाचं वातावरण, श्री दत्ताचं हे मंदिर. नमस्कार मंडळी, या गिरीजच्या या दत्त मंदिराच्या टेकडीवरून हे जे काय विहंगम दृश्य दिसत आहे. आता हे थोडी संध्याकाळची वेळ झाली, 5:30 वाजून गेले आहेत, दुखाचा दिसतोय. पण तुम्ही जर बघाल एक ह्या व्हिडिओमध्ये प्रॉपरली तर पुढे ती दोन शिखरं दिसतात, ते गिरीजच्या चर्चची आहेत. आणि हे जवळचं एक मंदिराचं जे टोक दिसतं हे गिरीजच्या तलावाजवळ हनुमान मंदिराचं आहे. आणि हे विहंगम दृश्य म्हणजे हिरवंगार हे नजरेत पडेल. पण आता संध्याकाळ होत आले, थोडं दुःख पसरलेलं आहे ह्या परिसरामध्ये, पण त्याचंही दृश्य एक विलोभनीय दिसतं. आणि या आजूबाजूला असलेल्या झाडीतून हे जे काय सुंदरपैकी चित्र दिसतं हे संतोष राऊतने मला हे आता निदर्शनात लगेच आणून दिलं. माझा कॅमेरा वरती होता. पांडव कांडोळ कांडोळ वृक्ष औषधी असतील मध्ये काय त्याचं झाड म्हणतात. अच्छा, भूत्याचं झाड. वहिनीने सांगितलं संतोष मिसेस वहिनीने सांगितलं यांना कांडोळ्याची भूताचं झाड म्हणतात. म्हणजे काय आहे याचं हे जे खोड आहे हे अंधारामध्ये चमकतं, एकदम नजरेत येतं, हे एक असं म्हटलं जातं. म्हणजे मी इथे अंधारात कधी बघितलेलं नाही ते, पण हे बाजूला कडुलिंबाचं झाड आहे आणि इथे जवळच राहणार. संतोष चेहरा दाखव, हाय बोल. संतोष पण आलेला आहे, साधना माडिक पण मागे भेटली. आता अशा रीतीने एक हे एक दत्त जयंतीच्या निमित्ताने छानपैकी वसईचं विहंगम दृश्य इथे बघायला मिळतं. हा पश्चिमेचा किनारपट्टीचा भाग आहे, समुद्र हा जवळच आहे, म्हणजे एक्झॅक्टली त्या सूर्याच्या खाली. मोबाईलच्या कॅमेऱ्यात एवढं पकडता येत नाहीये, पण साधारण म्हणजे माझ्या डोळ्यांनी दिसतंय पण कॅमेऱ्यात येत नाही. समुद्र पण ती लाईन दिसतंय, संपूर्ण समुद्र किनारपट्टी इथून दिसतोय. भक्तिगीतांचे ते चालू आहेत. पोशीर आयलंड, एकदम दुसऱ्या याच्यामध्ये पोशीर पोशापीर खडक म्हटलं जातो तो दिसतोय समोर. हा पश्चिमेचा सूर्य आता मावळतीला लागलेला आहे आणि या बाजूला या वसईच्या उत्तरेकडील भागाचं विहंगम दृश्य दिसत आहे. मध्येच हा खाडीचा मोठा पट्टा मोठा आहे. एकंदर छानपैकी हिरवगार ताडाची झाडं दिसतात, नारळाची झाडं आहेत खाली, चांगले बंगले पण दिसतात त्याच्यामध्ये. आणि अशा रीतीने आज या हिरळ उंगरीवरून हे छानपैकी विहंगम दृश्य बघण्याचा योग आला. आज तसं इथे येणं निश्चित नव्हतं, पण स्टेट बँकेतील नेटचा प्रॉब्लेम झाला आणि आम्हाला वेळ मिळाला. आणि तसं थोडं मनात होतं, पण त्यांनी सांगितलं आज काम होणार नाही. आणि मग गाडी ऑफकोर्सच या दत्त मंदिराच्या रस्त्यावरती आली. मी आणि माझी मुलगी सेजल बरोबर इथे आहे. आणि अशा रीतीने एक संध्याकाळचं चांगलं दृश्य आणि बघायला मिळतं. इकडे संपूर्ण भक्तगण इकडे आहेत, चांगली भक्ती संगीत लागलेली आहे तिथे. आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला आनंद वाटतो.
हा 31 डिसेंबरचा मावळतीचा सूर्य म्हणजे मागे कळमला असताना या मावळतीच्या दिनकराचे एक छानपैकी चित्रण झालं होतं. तसंच चित्रण आता या हिरा डोंगरीवरच्या दत्त मंदिराच्या आवारातून होत आहे. आज दत्त जयंती आहे आणि एक सुंदर असा हे सूर्याचं बिंब पाहायला मिळतंय. कमलासन विष्णो त्रिपुरारी त्रिमुनी एकदम विहंगम दृश्य पाहायला मिळतंय. हळूहळू हा सूर्य अस्ताला जाते आपल्या संपूर्ण दिवसाची दिनचर्या पार करून जात असताना त्याच्या ठाई अजिबात थकवा दिसत नाही आणि एक लालिमा आजूबाजूला तो पसरवतोय आणि हे बिंब सूर्याचं छानपैकी बिंब आता त्या समुद्रामध्ये विलीन होताना आपल्याला दिसेल. सुकुमारा दत्तात्रयावतारा जो 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 रे पालव बांधविला. गेलेला आहे आता हळूहळू हे बिंब सूर्य बिंब आपले इथून आजच्या दिवसाचा रजा घेत आहे आणि तेवढीच आश्वासक भूमिका ते देत आहे की मी पुन्हा उद्या येणार म्हणजे मी पुन्हा येईल असंच काय तुमचं म्हणतोय. कदाचित ताता हे बोलणं एका राजकीय नेत्याने आपल्या प्रचारात मी म्हटलं येतो पण असू द्या. पण ह्या दिनकराचे विलोभनीय दृश्य आज ह्या उंच अशा या छानपैकी टेकडीवरून पाहायला मिळतंय याच्यासारखा आनंद नाही. आवडीने आनंद आज मला झालाय. या 2020 वर्षाचे 2 दिवस शिल्लक असताना एक चांगल्या दिनकराच्या मावळतीचं दृश्य टिपण्यामध्ये मी धन्यता मानतोय. आणि असेच कितीतरी दिवस दिनकर असताना गेलेत आणि तेवढ्याच उमेदीने दुसऱ्या दिवसाची रात्रीच्या गर्भामध्ये पडलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी उद्या तो पुन्हा उगवणार आणि आपण सगळे पुन्हा एका नव्या जोमाने कामाला लागणार. छोटस दिसतंय ते कॅमेऱ्यात येत नाही. मी दिलीप राऊत या हिरा डोंगरीवरील दत्त मंदिराच्या परिसरातून हे चित्र तुम्हाला दाखवतोय. पुन्हा भेटूया अशाच एका सूर्यास्ताच्या वेळी. तोपर्यंत रजा घेतोय. धन्यवाद.